हाय फ्रेंड्स, मी संजना। आज तुम्हाला मी भटुरे बनवून दाखवणार आहे। त्यासाठी आपल्याला मैदा लागणार आहे। आधी असं हे 2 वाटी मी मैदा घेणार आहे। तर इथे 2 वाटी मी असं मैदा घेतलेला आहे। चवीपुरतं मीठ घालायचं आहे। ज्या वाटीने आपण मैदा घेतला त्याच वाटीने हाफ वाटी मी दही घेतलंय। तर इथे एक फोडणीचं भांडं मी ठेवलंय तापत, आणि त्याच्यामध्ये 4 टेबलस्पून मोठे तेल घालते। तेल मी छान कडकडीत तापून घेतलेलं आहे आणि हे ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आपण हे। आता थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घेऊया। तर इथे तुम्ही बघू शकता मी पीठ व्यवस्थित थोडं मऊसर असं मळून घेत आहे, आणि हे नॉर्मल पाण्यानेच आपण मळून घ्यायचं आहे। तर पीठ आपलं व्यवस्थित मळून झालेलं आहे, मऊसर असं, एकदम घट्ट पण नाही मळायचं। आणि आता हे ह्याच्यावर असं झाकण ठेवून मी रात्रभर असंच ठेवून देणार आहे। फ्रेंड्स, आपण हे पीठ रात्रभर असंच ठेवलं होतं आणि आता छान झालेलं आहे। ते तुम्ही बघू शकता। आता आपण हे भटुरे करायला सुरुवात करूया। तर असे आपण छोटे छोटे गोळे करून घ्यायचे, जसे आपण पुरी बनवतो तसंच बनवायचं आहे। साईज कमी जास्त करू शकता तुम्ही। तर इथे मी मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये घोळून असं लाटून घेते। तर एकीकडे मी तेल तापत ठेवलंय कढईमध्ये, आपण तेल तापलं काय बघूया। पिठाचा एक गोळा घालून बघितलाय मी, पटकन वर आलाय म्हणजे आपलं तेल तापलेलं आहे। तर आता आपण लाटलेले हे भटुरे ते तेलामध्ये सोडून देऊ। तुम्ही बघू शकता किती छान फुललेलं आहे। आणि हे मी बनवलेलं आहे ते विदाउट सोडा वगैरे घालायच्या आधी बनवलेलं आहे। अगदी छान फुलतात आणि छान त्याला कलरही आलेला आहे। सॉफ्ट पण छान झालेला आहे। तर पहिला भटुरा आपला रेडी झालेला आहे। असेच मी बाकीचे तळून घेते। अगदी छान फुललेले आहेत बघा। भटुरे लाटताना अगदी पातळ पण नाही आणि अगदी जाड पण नाही, मीडियम साईजचे लाटायचे आहेत। आणि तेल चांगलं तापलेलं हवं आपण तळताना। फ्रेंड्स, आपले भटुरे अगदी छान तयार झालेत बघा, मस्त फुललेत आणि अगदी सॉफ्ट झालेत। तुम्ही पण ही रेसिपी ह्याच प्रमाणे ट्राय करून बघा। विदाउट सोडा वगैरे घालायच्या आधी आपला अगदी छान भटुरे रेडी झालेले आहेत। कशी वाटली रेसिपी नक्की सांगा। सो फ्रेंड्स, हे गरमागरम भटुरे तुम्ही छोले बरोबर अगदी छान कॉम्बिनेशन आहे, परफेक्ट। आणि तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा, नक्की ट्राय करून बघा।